नमस्कार, मी शिल्पा। शिल्पाद रेसिपी मराठी खवय्यामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी भोगीची भाजी बनवणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत ते पाहूया। तर इथे आपण अर्धी वाटी घेवड्याच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत। अर्धे गाजर आपण इथे तुकडे करून घेतलेले आहे। त्यानंतर पाव वाटी आपण इथे पावट्याचे दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर 2 टेबलस्पून शेंगदाणे आपण 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। तर इथे मला हिरवे हरभरे मिळाले नाही, म्हणून मी आपले घरातलेच हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत। ही वांगी आपण जेव्हा भाजी शिजायला टाकणार आहोत तेव्हा आपण कापून घेणार आहोत। तर इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केल्या तरीही चालतील। आता आपण भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेऊया। त्यानंतर इथे आपण 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत, तेही या तेलामध्ये टाकून घेऊया। हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे। त्यानंतर इथे आपण 2 टेबलस्पून सुके खोबरे घेतलेले आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे अद्रक घेतलेले आहे, तेही टाकून घेऊया। त्यानंतर 1 टेबलस्पून आपण सफेद तीळ घेतलेले आहेत आणि 1 टेबलस्पून आपण भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे, तेही आपण या कांद्यामध्ये टाकून घेऊया। आता हे सर्व आपल्याला पुन्हा 1-2 ते 3 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे। 1-2 ते 3 मिनिटानंतर या इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा खोबरे हे सर्व छान व्यवस्थित परतलेले आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये टाकूयात कोथिंबीर। आता हे सर्व आपण थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेणार आहोत। त्यानंतर आता कढईमध्ये आपण टाकून घेऊयात 3 ते 4 टेबलस्पून तेल। त्यानंतर टाकूयात 1/2 चमचा जिरे, थोडेसे हिंग, थोडासा कढीपत्ता आणि त्यानंतर आपण इथे मिक्सरला जे वाटण बनवून घेतलेले आहे ते टाकून घेऊयात। आता हे वाटण आपल्याला लो फ्लेमवरती चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। तर या इथे तुम्ही पाहू शकता आपले वाटण व्यवस्थित परतलेले आहे। साईडने तुम्हाला वाटणाला तेल सुटलेलेही दिसत आहे। तर आता आपण याच्यामध्ये आपले बाकीचे मसाले टाकून घेऊया। तर त्यामध्ये टाकूयात 1/2 चमचा हळद, 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा टाकूयात बेडगी मिरची पावडर। त्यानंतर टाकूयात चवीनुसार मीठ, 1 चमचा सफेद तीळ आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे आणि आता लो फ्लेमवरती आपल्याला हा मसाला पुन्हा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर या इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपण निवडून ठेवलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊयात। आता या सर्व भाज्या आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी। इथे आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणीच ऍड करायचे आहे, त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव जी आहे ती अजूनच वाढते। आता आपण या भाजीवरती झाकण ठेवून लो फ्लेमवरतीच ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। 1-10 ते 15 मिनिटानंतर आपण भाजीवरचे झाकण काढून घेऊयात। मध्ये मी 1-2 वेळा भाजी हलवून घेतली होती। तर या इथे तुम्ही पाहू शकता आपली भोगीची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्हाला ही आपली आजची भोगीच्या भाजीची रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।